आज आपण एनटीएस म्हणजे राष्ट्रीय प्रवेशक परीक्षा 3 एक महत्त्वाचा भाग म्हणजे आकृती 3 त्रिकोण संख्या मोजणे हे काही आकृतीवरून शोधणार आहोत. आता पहिल्या आकृतीमध्ये काय पहा, या दिलेल्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला एकूण त्रिकोणाची संख्या मोजायची आहे. तर मोजण्यापेक्षा काही युक्ती वापरता येईल का, काही सूत्र वापरता येईल का? तर पहिलं जे युक्ती आहे किंवा सूत्र जे आहे 1 2 3 4 असे जर प्रत्येक भागाला तुम्ही नाव दिलं आणि यामध्ये जी सर्वोच्च संख्या आहे त्या सर्वोच्च संख्येला जर 2 ने गुणाकार केला तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी येतं आर. पहा काय केले परत की या ठिकाणी दिलेली सर्वोच्च संख्या 4 आहे, त्याला गुणिले जर 2 केलं तर तुम्हाला दिलेल्या आकृती 3 त्रिकोणाची संख्या मोजता येते, म्हणजे त्या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या आहे आपली आर. आता आपण दुसऱ्या आकृतीमध्ये पाहूया, दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या वाढलेली दिसते. काय दिसते दुसऱ्या आकृतीमध्ये, प्रत्येक भागाला जर अंक दिला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 तर आपल्या असं लक्षात येते की सर्वोच्च संख्या किती झाली 8. जर 8 गुणिले जर 2 केलं तर उत्तर तुमचं त्या ठिकाणी किती येते 16. म्हणजे दिलेल्या अंकीमध्ये त्रिकोणाची एकूण संख्या या कृतीनुसार या सूत्रानुसार किती झाली 16. आता पुढील आकृती पाहूया. या ठिकाणी 2 चौकोन तुम्हाला दिसत नाही, बाहेरचा मोठा चौकोन दिसतोय आणि आतील हा छोटा चौकोन दिसतोय. पण याच्यामध्ये काय दिसतंय, जर प्रत्येक भागात जर नाव दिले 1 2 3 4 5 6 7 आणि 8 तसंच आतील चौकोनाच्या प्रत्येक भागाला जर नाव दिलं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वरील चौकोनाच्या म्हणजे मोठ्या चौकोनाच्या प्रत्येक भागाला नाव दिल्यानंतर सर्वोच्च संख्या होते 8. जर 8 गुणिले 2 केलं तर उत्तर येते तुमचं 16. तसं आतील प्रत्येक भागाला जर नाव दिलं तर सर्वोच्च संख्या येते 8 गुणिले जर 2 केलं तर उत्तर तुमचं त्या ठिकाणी येतं 16. आणि दोन्ही 16ची किंवा दोन्ही चौकोनाची बेरीज जर केली तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर येतं 32. म्हणजेच दिलेल्या या आकृतीमध्ये त्रिकोणाची एकूण संख्या आपली झाली 32.